At amin nalang yung mall mo din. City Center Mall lang. कारण की दादा उद्या चाललाय आणि आम्हाला त्याच्यासाठी सामान घ्यायचंय. सो लेट्स गो. फायनली आता आम्ही एंटर केले जस्ट. आता दादासाठी उद्या काय काय घ्यायचंय ते आम्ही घेतो. भेटली आलू भुजिया. दोन दोन घेती आहे का? हे माझ्यासाठी आहे हर्षीज. कोलगेट 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 माझ्यासाठी पण एक भेटेल का? हे चूला घ्यायचंय म्हणजे माझ्या दादाला, कारण की यमी नट्स आहे ते. रोस्टेड आणि सॉल्टेड कॅशूज होते ज्या की आता नवीन आले मार्केटमध्ये. सो तुम्हाला जर तसे पाहिजे असतील तर विठ्ठलचे आता त्यांनी नवीन हे काढलंय ब्रँड, त्याच्यात भेटतात तुम्हाला रोस्टेड आणि सॉल्टेड कॅशूज. किती मेथी? मेथी किती? मला कोथिंबीर आवडते. सिक्युरिटी किसमी चॉकलेट किसमी. गुम गई थी क्या तुम? फोन में व्यस्त लड़की. शॉपिंग करून झाली आहे. दादाचा किस्सा काय होता तो मी घरी गेल्यावर सांगेल किंवा गाडीत बसल्यावर सांगतेच की तो कधी आला कधी चालला आहे. काही आता पत्ता नाही आहे ब्लॉग्समध्ये. ठीक आहे, गाडी आली आहे तर चलो. दादाचं असं झालं होतं की तो 29th आला होता. 29th काय होतं आपलं? मार्च. 29th मार्चला आला होता रात्री मिडनाईटला, म्हणजे 30 समजून घ्या. आणि त्याचं असं होतं की त्याचं एक्झामचं शेड्यूल काहीच आलं नव्हतं, बट त्याला आजच सांगितलं की एक्झाम आहे नेक्स्ट वीकला. सो म्हणून आम्ही त्याचं तिकीट काढलं आणि फटाफट आता तो उद्या लगेच जाणार आहे. 12 वाजताची त्याची गाडी आहे आणि फ्लाईट इव्हनिंगची फ्लाईट आहे. सो म्हणून आम्ही आता लास्ट मिनिट शॉपिंग करायला आलो होतो त्याच्यासाठी. आणि आता शॉपिंग झाली आहे. भाई सिटी सेंटर का एरिया इतना डेव्हलप हो चुका आहे. ये सिटी सेंटर आहे, उसके बाजू में ये शानदार टेरोटेल खुला हुआ आहे आणि त्याच्या बाजूला स्टारबक्सची कॉफी, वरती कितीतरी मजली इमारत, लुक्स लाईक मुंबई.
वाइल्ड का क्राफ्ट थिओब्रोमा ट्विल्स मॅकडॉनल्ड सगळ्यात मोठं झालं हे सगळ्यात क्लासिक चीज आहे मॅकडॉनल्ड झालंय म्हणून आणि हे स्मार्ट बाजार जिथे आम्ही गेलो होतो नाणेवाली हे चिकन बिर्याणी ते दादाला तिच्या हाताची आवडते आणि लाईक ऑलवेज इम्प्रॉम टू प्लॅन म्हणून आता आम्ही बघू कसं काय ते पण मी तुम्हाला दाखवेलच या मॅडम कशा चिकन बिर्याणी बनवतात घरगुती एकदम सोपी दम बिर्याणी हैदराबादी बिर्याणी नाही बनवत ही कारण की ती पप्पांची स्पेशालिटी आहे नॉनव्हेज या मॅडम फक्त खायला येते नॉनव्हेज त्यांच्या हाताचं तर बीज इफ यू आर वॉचिंग दिस इज फॉर यू सम तारीफ फ्रिकी तो आते वक्त चॉकलेट लेके आना प्लीज तारीफ की तो इसलिए थोड़ा सा त्यांच्यासारखी बिर्याणी कोणी बनवतच नाही कोणालाच बनवता येतच नाही ना मला आवडते मला पण नाही आवडत कोणाच्या हाताची बिर्याणी होम इज होम होम मेड फूड इज गुड ये जो वो लड़की बता रही है जो जंक फूड हमेशा खाती रहती है हमेशा नहीं खाती यार मैं कभी कभी खाती हूँ पर ठीक है ठीक है हा त्रिमूर्ति चौक एरिया है त्रिमूर्ती चौकच आहे ना इथे भाजीपाला तुम्हाला सगळं काही भेटेल भाजीपाला फ्रुट्स वगैरे सगळं फ्रेश असतं स्पेशली संध्याकाळी आलं तर सगळंच फ्रेश भेटेल आणि हा जो एरिया आहे पेठे स्कूल आहे तर इथे थोडा भाजीपाला मध्ये लेनमध्ये थोडा महाग भेटतो बट चांगला असतो तो पण तुम्हाला जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर नॉनव्हेजचे पण दुकानं आहेत फोन कवर एक्सेट्रा एक्सेट्रा बिर्याणी शॉप अजून ते तुझं कुठे गेलं ग हा मिनी शॉपिंग सेंटर तुम्ही म्हणू शकता कारण की सगळंच आहे तुम्हाला जे पाहिजे ते खाण्यापासून फार अमृततुल्य आहे सलॉन सुद्धा आहे शिवा पावभाजी पण मी ऐकली आहे बरीच फेमस आहे जी की मी अजून खाल्ली नाहीये मिसळ हा ही मिसळ पण खूप फेमस आहे कृष्णा मिसळ म्हणून इथे दिव्या सिनेमाज आहे मेन म्हणजे जसं सिटी सेंटरचं PVR असतं तसं दिव्या सिनेमाज पण आहे घरगुती इन्स्टंट बिर्याणी बनवते तेच हो मग तेच तर लोकांना झटपट बिर्याणी कशी बनवायची ते माहित पाहिजे ना ठीक आहे हा जसं मी तुम्हाला सांगितलंच व्हेज सॉरी दम बिर्याणी हैदराबादी बिर्याणी जी असेल ते मम्मीचं सेक्शन नाही आहे ते पप्पांचं सेक्शन आहे ही घरगुती बिर्याणी बनू शकते फक्त विच इज इन्स्टंट तर आता तुम्ही काय करताय जरा सांगाल का उभा कांदा आता दालचिनी म्हणजे जे खडे मसाले असतात ते आणि दही पण लागते मॅरिनेट करायला ना वापरतात चिकनला लाईक मोस्टली दम बिर्याणी आणि त्याच्यासाठी मध्ये दही मॅरिनेशनला वापरतात आणि काही लोक त्याचा रायता बनवून खातात जसं आम्ही खातो मुलांनी बघा ज्येष्ठ नाही मोठ्या भावाने माझ्या एवढ्या पुस्तकांचा पसारा जो मांडून हे पुस्तकाच्याकडे कधी आले हे मीच विसरून गेली एवढे सारे पुस्तक वाचलेत का कोणते तरी गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड जे मला आवडतं ते बघायला मजा येते फक्त मिस्ट्रीज ऑफ द वर्ल्ड अरे हाच केस माझ्या लॅपटॉपचा पण तो तुला नाही भेटणार मोठ्या अगं असं नाही करू हॅलो गुदगुदी नाही होत मानव नाही थँक्यू हा कुकर मध्ये टाकली ती बिर्याणी पातेल्यात आली आता कॅसे क्या हो गया ठीक आहे अशी झाली सुंदर तयार बिर्याणी आता आम्ही जेवतो आता आम्ही शॉपिंग केली होती सिटी सेंटर मध्ये दादासाठी सो मी त्याचा छोटासा हॉल करणार आहे सो जसं मी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आतापर्यंत मी अमनट्स बद्दल बोलत होती ज्यांना खरंच असे साधे कॅशूज नाही आवडत खायला तर प्लीज डू ट्राय दिस कारण की हे मस्त आहे त्याच्यात मीठ वगैरे सगळं रोस्टेड आहे ना म्हणून खूप छान लागतं सो हे बटन्स आहे हे असं वाटते मला कोणी स्पॉन्सर केले बट असं नाही आहे
माझी मम्मीनंच आम्हाला उत्कृष्ट स्वीट टूसह पॅकेजिंग वाले साबण शिकले. हे साबण याचं नाव आहे मैसूर सँडल सोप. पॅकेजिंग पण खूप मस्त आहे, प्लस तुझा वास पण खूप छान आहे. मला विकत घेतलंय दादासाठी, प्लस मोस्टली बरेच नवीन गोष्टी. हे BLCCचं म्हणजे बीकोचं काय आहे, ऑनियन अँड फेन्युग्रीक शॅम्पू, विच इज हेअर फॉल कंट्रोल शॅम्पू वेरियंट. आणि हे BLCCचं आहे, हे मी ट्राय नाही केलं सो मला नाही माहिती. देन हे असं चटर पटर आणलं होतं अमूलचं मिल्क चॉकलेट, जे की मला माहीत नाही एक्झिस्ट करत होतं आजपर्यंत, पण आज समजलं. निव्या मेन डिओड्रंट, व्हेरी इम्पॉर्टंट गाईज, व्हेरी इम्पॉर्टंट, सुगंधी राहा. त्यानंतर हे चारकोल फेस वॉश आहे, बॉम्बे शेविंग कंपनी, विच इज ऑल्सो न्यू फॉर मी. मला मुलांचा ब्रँड्स नाही माहिती. हर्षीजचं एक्झॉटिक डार्क चॉकलेट, ऑफकोर्स रॅसबेरी अँड गोशी फ्लेवर. त्यानंतर हाऊ कॅन वी फॉरगेट डार्क फॅन्टसी. याच्यात किती पॅकेट्स आहे मला, हा 24 पॅकेट्स आहे याच्यात. त्यानंतर वन मोर वी हॅव दिस लॉटेड चॉकोपाय, फेवरेट आहे सगळ्यांचं घरातच. याच्यात पण किती आहे, याच्यात असतील 12 आहे, 12 आहे. हे स्टोरियाचं चॉकलेट शेक, जे की सगळ्यांनाच आवडतं, अगेन चॉकलेट फ्लेवर. आणि वी कॅन नॉट फॉरगेट लास्ट अँड लीस्ट बेस्ट, हल्दीराम्स, हल्दीराम वाले नागपूरचे. हे भेलपुरी आहे, जे की मी कधी ट्राय नाही केलं. आणि हे आलू भुजिया बस. तर एवढं सगळं आम्ही त्याच्यासाठी घेतलेलं आहे. सो आम्ही हे सगळे स्नॅक्स किंवा जे पण जे काय म्हणतो जरूरत की चीजे, हे सगळं त्याच्यासाठी लाईक लगेच खाता येईल असं, कारण की बॅचलर्स लाईफ त्याच्यासाठी घेतलं आहे. आणि हे थोडं याच्यासाठी घेतलं की फ्लाईटमध्ये जास्त सामान अलाउड नसतं, प्लस त्याचं इलेक्ट्रॉनिक्स पण खूप आहे. सो ऑलरेडी बॅग त्याची फुल आहे आणि कपडे वगैरे असतात जे सगळ्यांना माहिती. सो म्हणून एवढं छोटंसं सामान घेतलं आणि थोडंसं दादा निघा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल डाऊन बिलो. ऑल्सो कॉमेंट करून द्या की तुम्हाला अजून काय काय बघायचं आहे नवीन नवीन. मी ट्राय करेल काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायचं.